पंढरपुरात रंगपंचमीचा उत्सव तरुणाई मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसून येत आहे. शहरातील प्रत्येक चौकाचौकात डीजेच्या आवाजात एकमेकाला रंग लावत तरुणाई डीजेच्या तालावर थिरकताना दिसून येते. यात तरुण तरुणींसह मोठ्या संख्येने प्रौढवर्ग सहभागी झाल्याचे दिसून येते. होळीनंतर 5 दिवसांनी येणाऱ्या रंगपंचमीची उत्सुकता अगदी आबालवृद्धांना लागून राहिलेली असते. अनेक रंगाच्या रंगात तरुणाई दंग झालेली दिसून येते. ती याच दिवशी आज येथील टिळक स्मारक मैदानमध्ये छत्रपती प्रतिष्ठानकडून देखील रंगपंचमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी एक अनोखे दृश्य पाहावयास मिळाले. राजकारणाच्या मैदानात एकमेकांविरोधात राजकीय तोफा डागणारे पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे एकाच मंचावर रंगपंचमी साजरी करताना दिसून आले. चेअरमन अभिजित पाटील यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक व त्यांच्या सहकाऱ्यांना देखील रंग लावला. राजकीय विचारधारा एकमेकाविरोधात असली तरी पंढरपूरकर राजकारण विरहित स्नेहबंध देखील तितक्याच आपुलकीने जपतात हेच या दोन्ही नेत्यांनी आज या निमित्ताने दर्शवले आहे. लोकनायक न्यूज